कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। श्रीरामपूर तालुक्यातील माळवाळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी व वृक्षदिंडी पुस्तक दिंडी काढून पर्यावरणाचा अनोखा संदेश दिला। शाळेच्या या चिमुकल्यांच्या विठू माऊलीच्या गजराने अवघी माळेवाळी नगरी दुमदुमून गेली। यावेळी कार्यक्रम प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गावातील मान्यवरांनी या बालदिंडी व वृक्षदिंडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले। यावेळी चिमुकल्यांनी पूर्ण गावात दिंडी काढून पर्यावरणाचा व प्लास्टिक मुक्ततेचा अनोखा संदेश दिला। चिमुकल्यांनी माळेवाळी येथील मंदिराच्या प्रांगणामध्ये रिंगण सोहळा केला। या बालवारकऱ्यांची दिंडी एका लाईनमध्ये शिस्तीत चालली होती। पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नामस्मरणाने परिसर बालवारकऱ्यांनी दणाणून सोडले। विठुरायाच्या नामाचा गजर करत, फुगळी खेळत, विठ्ठल रुक्मिणी वारकरी यांच्या वेशभूषा करत विद्यार्थ्यांनी बालदिंडीचा आनंद घेतला। दिंडीच्या मार्गावर अनेक सुवासिनींद्वारा पालखीची व विठू माऊली व रुक्मिणीची पूजा करण्यात आली। या प्रसंगी गावातील भजनी मंडळाने भजने गाऊन मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका सारिका लोखंडे, मीरा ससाने, मीनाक्षी जाधव, अंगणवाडी सेविका कालिनी ताई, रुपाली घोळके व मुख्याध्यापक राजू भालेराव यांनी विशेष परिश्रम घेतले। या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी तालुका श्रीरामपूर या ठिकाणी पर्यावरण त्याचप्रमाणे प्रदूषण विरहित त्यानंतर प्लास्टिक मुक्त गाव या उद्देशाने ह्या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या दिंडीमध्ये जिल्हा परिषद परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ह्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय रंगतमय वातावरणामध्ये ह्या दिंडी सोहळ्याचं आयोजन झालेलं आहे। यामध्ये गावातील भजी मंडळी मंडळ यांनीसुद्धा यामध्ये चांगल्या मोठ्या पद्धतीने सहभाग घेऊन या ठिकाणी ह्या दिंडीमध्ये रंगत आणलेली आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना या दिंडीच्या माध्यमातून ज्ञानार्जन, त्याचप्रमाणे चांगले संस्कार, त्याचप्रमाणे स्वच्छतेचे संदेश, त्याचप्रमाणे झाडे लावा, झाडे जगवा, त्याचप्रमाणे आपल्या गावात प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा या उद्देशाने या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये सर्व इयत्ता पहिली ते चौथी त्याचप्रमाणे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। त्याचप्रमाणे पंचकृषीतील सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी यामध्ये सहभाग घेऊन प्रदूषणमुक्त गाव, त्याचप्रमाणे झाडांचं महत्त्व या ठिकाणी विशद केलेलं आहे आणि या ठिकाणी मंदिरामध्ये याची सांगता झालेली आहे।